नमस्कार, मी अक्षता। आपण पाहत आहात आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपले स्वागत। आता बातमी आहे तासगाव येथून। तासगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर जोरदारपणे पार पडले। उद्घाटन आमदार सुमनताई आर आर पाटील व राष्ट्रवादी युवा नेते रोहित आर आर पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी 105 रक्तदाते यांनी रक्तदान केले। यावेळी विश्वास पाटील, अभिजित पाटील, कमलेश तांबेकर, संजय पाटील, अनिल पाटील, दीपक उनुने यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा आमचे तासगाव तालुका प्रतिनिधी राजू थोरात यांनी घेतलाय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष गजानन खुजट यांनी सांगितले की देशाचे नेते शरद पवार यांच्या आदेशानुसार व मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील व युवा नेते रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रक्तदान शिबिर आयोजित केले होते। स्वतः रोहित पाटील यांनी रक्तदान करून आपण समाजाचे देणे काहीतरी लागतो हे दाखवून दिले। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। देशामध्ये कोरोना अतिशय वेगाने फैलावत आहे, त्यामध्येच महाराष्ट्रात कोरोनाचं जास्तीत जास्त प्रसार वाढत आहे। अशावेळी पेशंटना बेड, रक्तपुरवठा तुटपुरा जाणवत आहे। त्या कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार व महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय जयंतराजे पाटील यांच्या आव्हानाला दाद देऊन, प्रतिसाद देऊन तासगाव कोठे मंडळ मतदारसंघाच्या विद्यमान लोकप्रिय आमदार माननीय सुमनताई पाटील व युवा नेते रोहित दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव तालुका व तासगाव शहर यांच्या वतीनं आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित मार्केट यार्ड येथे केलेले होते व आहे। त्या रक्तदान शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व जनतेने अतिशय उत्तम प्रतिसाद दिलेला होता। 105 बॉटल्स त्यामध्ये आज मिळालेल्या आहेत। सर्व रक्तदात्यांचं, कार्यकर्त्यांचं, आरोग्य शिबिर स्टाफचं व शहराचे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष माननीय विश्वासदात्या शहर अध्यक्ष युवाचे अभिजित पाटील, कमलेश तांबेकर या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार मानतो। ज्यांनी रक्तदान दिलं त्या रक्तदात्यांसुद्धा मी या कामी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर।